नमस्कार, मी विलास पडे, न्यूज 18 लोकमतच्या गावखेड्यातल्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या संदर्भातली चिंता वाढवणारी बातमी. तर राज्यात तब्बल 14,492 इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची आज भर पडली आहे. राज्यात आज 12,242 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब. राज्यात आतापर्यंत 4,59,124 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 71% पोहोचलेले. 37% इतके राज्यातले आज 326 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाबसुद्धा समोर आलेली आहे. आत्तापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची ही सगळ्यात मोठी वाढ म्हणावी लागेल. कोरोनाचा संसर्ग खरं तर गणेश सगळ्या गणपतीच्या काळाच्या आधी आलेला हा आकडा आहे. आणि जो अंदाज व्यक्त केला जातो आहे तो सणासुदीच्या काळात आणखी कोरोना फैलावू शकतो, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आहेत. सागर, काय अपडेट्स? विलास, एकतर आज जो आकडा समोर आलेला आहे 14,492 नवीन रुग्णांची नोंद होते, त्याचवेळी 12,000 आसपास रुग्णांना डिस्चार्ज जरी दिलेत असला तरी सुद्धा जे रिकव्हरीचं प्रमाण आहे रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ते 71.37 म्हणजे हे चांगलं प्रमाण आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण रुग्णांच्या मृत्यूंचं सुद्धा प्रमाण राज्यामध्ये तब्बल 326 पर्यंत मृत्यूचा आकडा आलेला आहे आणि 3.32% हा मृत्यूचा दराचा टक्का आहे. एकूण जर पाहिलं तर राज्यातला जो ऍक्टिव्ह रुग्ण आहे म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सद्यस्थितीमध्ये ती 1,62,000 वर आहे. थोडीशी चिंता करणारी गोष्ट आहे, कारण की 2 दिवसावर विघ्नहर्ताचं आगमन होत आहे, त्या निमित्तानं परत लोक मोठ्या संख्येने परत बाहेर येणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांची संख्या वाढत असेल तर थोडीशी चिंतेची बाब आहे. सर्व नागरिकांनी फार काळजीपूर्वक सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांनी कोरोना संसर्गाचं भान ठेवणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी खरं तर संसर्ग रोखू शकतात अशा सगळ्या गोष्टींचा अवलंब करणं आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता वर्ध्यात जनावरांना लंपी स्किन डिसीजची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जनावरं सांभाळणाऱ्यांसमोर एक नवं संकट उभं टाकलं आहे. या विषाणूजन्य आजाराची लागण दुसऱ्या जनावरांना होत असल्यानं बाधित जनावरांना क्वारंटाईन ठेवण्याची वेळ आली आहे. या आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषध उपचार उपलब्ध नसल्यानं या आजाराची अधिक तीव्रता जाणवते. आजारानं बाधित झालेल्या जनावरांचं डोकं, मान, पोट, पाठ तसंच पाय, शेपटी खाली त्वचेवर 2 ते 5 सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात. काही दिवसांनी त्यातून पस येऊ लागतो. नाकाच्या आणि तोंडाच्या आतील भागात गाठी आढळतात. तसंच ग्रंथींना सूज येणं, पुढील मागील पायांवर सूज येणं, पोळीला सूज येणं अशी लक्षणं दिसून येत आहेत. रोग येऊन राहिला सुजून इथे पायाला आणि इथे फोड फुटते. फोड फुटल्यानं त्याला जखम होते. त्याला प्रतिभा एका बैलापासून दुसऱ्या बैलाला तयार होते. त्यासाठी रोग प्रतिकार शक्ती म्हणून लस द्यायला पाहिजे. स्किन डिसीज हा नवीन आजार आपल्या पूर्ण समुद्रपूर तालुक्यामध्ये याची लागण झालेली आहे. त्याचे लक्षणं असे आहे की जे आपले गायी वर्ग जे जनावरं आहे त्यांना मग त्यांच्यावरती अशा बारीक बारीक गाठी येतात. जनावराला ताप येतो. छातीच्या भागामध्ये सूजन येते. कुठल्या पण एका मागच्या किंवा पुढच्या पायावर सूजन येते. यानंतरची धक्कादायक बातमी सोलापुरातून आहे. सोलापुरातल्या विडी कामगार महिलेला तब्बल 3,44,000 रुपयांचं वीज बिल आलंय. लता मडूर यांना अवाजवी वीज बिल आल्यानं त्यांना धक्का बसला. या लाखोंच्या वीज बिलानंतर महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे महावितरण विरोधात कम्युनिस्ट पार्टीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. खर तर लॉकडाऊनच्या सगळ्या परिस्थितीमुळे आधीच विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. रोजगार हातचा गेलेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना जर लाखोंची लाईट बिलं आलेली असतील तर याला जबाबदार कोण आहे? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इतरसुद्धा
विडी कामगारांना मोठ्या प्रमाणात लाईट बिलं आली, त्यामुळे हे सगळे जण त्रस्त आहेत, त्यामुळेच या सगळ्यांनी आता आंदोलनाची हाक दिली आहे. लता लक्ष्मण मडर माझ्या आईचं नाव आहे. आम्ही आडम मास्तरामुळे आम्हाला 20,000 रुपयाला घर मिळालेलं आहे. तेथे राहायला जात असताना आम्हाला लाईट कनेक्शन फ्रीमध्ये मिळालेलं आहे आणि आम्ही एकही युनिट न वापरता तेथे 3.5 लाख रुपये बिल आलेलं आहे. आम्ही विडी कामगार असल्यामुळे आम्ही लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी अनेक युक्त्या वापरण्यात येतात. मात्र जळगावातल्या एका शिक्षकानं भन्नाट कल्पना लढवली आहे. त्यांच्या या अनोख्या कल्पनेनं विद्यार्थीच काय भिंतीसुद्धा बोलू लागल्या. हे आहे जळगावच्या अमळनेर तालुक्यातील शिक्षक संजय पाटील. याच पाटलांनी मुलांनाच नाही तर मंगळूर गावाला बोलतं केलंय. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर आणि 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर बरोबर. या गावातल्या तरुणांनी संजय पाटलांच्या कल्पनेतून प्रेरणा घेतली आणि गावातल्या भिंती अशा बोलक्या केल्या. याच भिंतींवर मराठी, गणित, वैज्ञानिक माहिती, सामाजिक ज्ञान, राष्ट्रीय संदेश, पाणी वाचवा, चांगल्या सवयी, कालमापन आणि काळानुसार माहिती साकारली. त्यामुळे गावातील भिंती बोलक्या झाल्या. या बोलक्या भिंतीही विद्यार्थ्यांना खुणावू लागल्या. पाणीदार टीम ज्यांनी पाणी फाउंडेशनच्या याच्यात सहभाग घेऊन श्रमदान केलं आणि त्या माध्यमातून जमा झालेला जो निधी होता त्यातून जो निधी उरला त्या निधीचा सदुपयोग या तरुणांनी केला असून स्वच्छता अभियान अंतर्गत जे वैयक्तिक शौचालय बांधलेले ते वैयक्तिक शौचालय प्रत्येकाच्या घराच्या बाहेर आहे आणि त्याचा सदुपयोग कसा करावा याचा विचार करून त्यांनी शाळेच्या या भिंतींची प्रेरणा घेऊन या वैयक्तिक शौचालयांमध्ये शौचालयांच्या भिंतीवर यांनी तरुणांनी गणिताची सूत्रं, सामाजिक संदेश, राष्ट्रीय संदेश, राष्ट्रीय कार्याचे संदेश, विविध प्रकारचं मराठी, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देण्याचं काम या तरुणांनी केलेलं आहे आणि मंगरूळ या गावाची ओळख एक शिक्षणाचं गाव म्हणून एक नवीन ओळख खानदेशामध्ये निर्माण झालेली आहे. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाऊ नयेत हा त्यामागचा हेतू. यासाठी मंगरूळ विकास मंच आणि पाणीदार मंगरूळ टीमनं पुढाकार घेतला. 2 वर्षांपूर्वी संजय पाटील आणि इतर शिक्षकांनी शाळेच्या भिंती रंगवल्या. आताही कैलासवासी अंबर राजाराम पाटील माध्यमिक महाविद्यालयाचे शिक्षक, माजी विद्यार्थी आणि तरुणांनी एकत्र येत मंगरूळ विकास मंच स्थापन केला. आम्ही एक मंगरूळचे जे तरुण कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेरगावाला आहेत त्यांना एक संघटित करून मंगरूळ विकास मंच हा व्हॉट्सअप ग्रुप आम्ही स्थापन केला आणि त्यांना आवाहन केलं की आपल्याला बोलक्या भिंती हा उपक्रम आपल्या गावात राबवायचा आहे आणि त्यांनी सगळ्यांनी याचं स्वागत केलं आणि त्या अनुषंगाने आपण आज हा उपक्रम राबवतोय. एक शिक्षणाचं गाव म्हणून मंगळूर गावाची ओळख निर्माण झाली आहे. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर त्यामुळे अन्य गावांनीही या शिक्षक आणि तरुणांचा हा आदर्श गिरवायला हरकत नाही. राजेश भागवत, न्यूज 18 लोकमत, जळगाव. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, माय लेकराच्या नात्यातलं हे प्रेम व्यक्त करणारं वाक्य. प्राणी मग तो कोणताही असो, आई ही आई असते, मग ती अगदी हिंस्र श्वापद समजल्या जाणाऱ्या बिबट्या जमातीतले का असेना. पाहूया नाशिकमधल्या अशाच एका माय लेकराची गोष्ट. हे आहे नांदगाव सदो गावाचं शिवार. शकंभरी देवीच्या मंदिरामागे असलेल्या शेतात ही झोपडी आहे. या झोपडीत असलेली ही बिबट्याची 4 पिलं एका मादीनं अवघ्या 5 दिवसांपूर्वी या पिलांना या झोपडीत जन्म दिला आणि पाहता पाहता लागून असलेल्या जंगलात ती निघून गेली. मात्र बिबट्या मादीचा वावर या भागात सुरूच होता. मधूनच तिचा येणारा आवाज स्थानिकांना धडकी भरवत होता.
नाशिक जिल्ह्यामध्ये जंगल सदृश्य बाग हा प्रचंड मोठा आहे आणि जवळपास गेल्या 20 दिवसात आतापर्यंत 14 बिबट्यांना वनविभागाला जेरबंद करण्यात यश जरी मिळालं असलं तरी आता हे मोठं आव्हान आहे कारण या 4 पिलांच्या बिबट्या मादीनं या सगळ्याच भागामध्ये एक वेगळ्याच प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. पिंजरा जरी आणला असला तरी लावला मात्र अजूनही नाही आहे. आई ती आईच ना, कधी रात्री तर कधी भर दिवसा ही मादी थेट या झोपडीत येते. अजूनही डोळे न उघडलेल्या पिलांना दूध पाजते, त्यांच्याशी खेळते आणि पुन्हा जंगलात निघून जाते. वनविभागानं तब्बल 3 किलोमीटर पर्यंतचा भाग सील केलाय कारण ही मादी पिलांसाठी आक्रमक होऊ शकते. कारण चर्चा आहे ती पिलांच्या रक्षणासाठी हेरजाऱ्या घालणाऱ्या या वाघिणीची. निसर्गाचं वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक जंगलं जागोजागी आहेत आणि बिबट्यासारख्या हिंस्र श्वापदाचा अधिवास सुद्धा या जंगलांमध्ये आहे. आता तर बिबट्या जंगल सोडून नागरी वस्तीत सुद्धा येत असल्यामुळं दहशत ही कायमच आहे. आपल्या 4 पिल्लांना वाचवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून घिरट्या मारत असलेली बिबट्या मादी ही कहाणी कितीही करून असली तरी हीच आक्रमक झाली तर ही कोणाचा जीव सुद्धा घेऊ शकते याची जाणीव ही सगळ्यांना असणं आवश्यक आहे आणि हेच मोठं आव्हान आहे वनविभागासमोर. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, News18 लोकमत, इगतपुरी, नाशिक. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाबतीत केंद्र सरकारनं 5 जून 2020 जारी केलेल्या आदेशाविरोधात राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या शुक्रवारी बंद पुकारणार आहेत. 21 आणि 25 ऑगस्ट रोजी लाक्षणिक बंद पुकारण्यात येणार आहे. हा निर्णय म्हणजे अनेक कामगार आणि बाजार समित्या संपवण्याचा घाट असल्याचा आरोप केला जातो आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत बाप्पाच्या बातम्या. बातमी उपराजधानी नागपुरातून आहे. नागपुरात मूर्तीकाराने कोरोनाचा वध करणारी गणेश मूर्ती साकारली आहे. शंकराच्या रूपातली ही गणेश मूर्ती कोरोना सुराचा वध करतीये अशी साकारली गेली आहे. देशातून कोरोनाचं विघ्न लवकरात लवकर दूर व्हावं अशी मागणीसुद्धा या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 फूट आणि 4 फुटांपर्यंतच्या मूर्ती साकारण्यात आल्यात. तर सरकारनं गणेश मंडळांना मूर्ती घ्यायला परवानगी द्यावी, अन्यथा मूर्तीकारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी खंत मूर्तीकार व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे खूपच नुकसान झालेलं आहे. रामनवमीचं नुकसान झालं. रामनवमी झाक्या सध्या असं वेस्टेज गेलेलं आहे, तोडण्यात गेले आणि विसर्जन करण्यात आले आहे. आणि गणपती बाप्पा म्हणजे कसं होईल का होईल याची खूप काळजी होती. तर ह्या निमित्ताने एक मूर्तिकार संघटनेद्वारे एक अशी कल्पना आली की कमीत कमी बाप्पाच्याद्वारे कोरोनाचा वध करण्याची एक मूर्ती तयार करावी. आणि ह्या माध्यमातून एक संदेश देण्यात येत आहे की देवा बाप्पा आता तरी कोरोनाचा वध करून आम्हाला गणेश भक्तांना व मूर्तिकारांना व आम जनतेला देशातून मुक्तता करावी. एकीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच कोल्हापुरात मात्र उलट परिस्थिती आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना कोल्हापुरात गणेश मूर्तींच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातून परदेशात जाणाऱ्या गणेश मूर्ती सुद्धा पोहोचलेल्या नाही आहेत, त्यामुळे मूर्तीकारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. कोरोनामुळे गणेशोत्सवावर सावट आहे ते कोरोनाचं आणि त्याचा परिणाम सुद्धा दिसतोय. या वर्षी मार्च पासूनच सगळे ट्रान्सपोर्ट व्यवस्था बंद असल्यामुळं आणि सगळंच अनिश्चितता असल्यामुळं यावर्षी परदेशात मूर्ती जाऊ शकल्या नाही. शिवाय जी नेहमीची मागणी जी असते आपल्याकडे, कोल्हापूर एक शहर आहे, जिल्ह्यातून बरेच लोक शहरात चांगल्या मूर्ती मिळतील, डेकोरेटिव्ह मूर्ती मिळतील, सुशोभित केलेल्या मूर्ती मिळतील म्हणून लोक येत असतात. पण त्यांचे ST बंद, रेल्वे बंद, खाजगी वाहतूक बंद, त्यामुळे येऊ शकलेली नाही. गणेशोत्सव जितक्या उत्साहात साजरा केला जातो तितक्या उत्साहात नक्कीच तो नसणार आहे, कारण आम्हाला बाहेर जाता नाही येणार आहे आणि स्वतःसाठी सुरक्षित राहून आम्ही बाहेर न जाता घरी जेवढं काही आम्ही आरास करून उत्सव साजरा करू शकतो तेवढ्या प्रमाणात आम्ही करा. कोरोनाचं संकट ओळखून वाशिममध्ये कोरोनाच्या प्रतिकृतींसह सुबक गणेश मूर्ती बनवण्यात आल्या.
व्यापक जनजागृती करणं हा त्यामागचा उद्देश आहे. आकर्षक मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पांडुलाल पेंढारकर यांनी या मूर्ती साकारल्यात. तसंच वाशिममधील सावरगाव बर्डे या गावाची देव साकारणारं गाव अशी विदर्भासह राज्यातल्या अनेक ठिकाणी ओळख आहे. गणेश मूर्तीमधील सुबकता, आकर्षक रंगसंगती आणि वाजवी किंमत यामुळे गणेश मूर्तींसाठी सावरगावचं नाव सगळीकडे चर्चिलं जातं, अग्रक्रमानं घेतलं जातं. या गणेश मूर्तींना गणेश भक्तांकडून मोठी मागणी सुद्धा असते. जनजागृती म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रमाणातने कोरोनाच्या मूर्त्या बनविलेल्या आहेत आणि जनतेला या माध्यमातून जागृती व्हावी आणि कोरोनावर लक्ष द्यावं जनतेने, याकरता आम्ही जास्तीत जास्त मूर्त्या कोरोनाच्या बनविलेल्या आहेत आणि त्यांची जास्तीत जास्त प्रमाणात मागणी आहे. तिकडे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी अतिशय सुबक आणि आकर्षक मूर्ती बनवल्या. कारागृह प्रशासनानं या मूर्ती यंदाही विक्रीसाठी ठेवल्यात. या मूर्ती पर्यावरण पूरक आहेत. तुरुंग उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते हे दालन खुलं करण्यात आलं. जेलर प्रमोद वाघ यांनी कैद्यांच्या कलात्मकतेला वाव देण्यासाठी पुढाकार घेतला. त्या तयार करताना ज्याप्रमाणे आर्थिक कारागृहांना मदत होते किंवा शासनास, त्याचबरोबर बंद्यांना लिखित आता कारण जर ते इतके वर्ष इथे राहिले आणि त्यांना जर या प्रकारचा सराव जर झाला नाही तर उद्या ते इथनं बाहेर निघाल्यावर विसरून जातील त्यांची कला. त्यामुळे त्यांच्या लेखी दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. तर या होत्या गाव खेड्यातल्या बाप्पाच्या बातम्या. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.